माझं नाव ताराचंद शामराव पासवर, मुक्काम रामगाव पोस्ट राटगाव तालुका जिल्हा अमरावती। मी कास्तकार माणूस आहो बा। मी इतवार रात्री जा सामान आणण्याकरता गेलो फुटाणेवाल्याच्या इथं, तो पोलीस म्हणून होता। मला पण मास्क लावला नाही काय, म्हटलं नाही आता पोलीसचं नाव घेतल्यावर बा माझी दर्द लावली। त्यानंतर म्हणे तुमच्यापाशी दारू चरस आहे का, आम्हाला चेकिंग करा लागते। म्हणे त्यानं चेकिंग केली, माझ्या खिशातले पैसे घेतले, तसाच बाजूनं मला नेऊन तो गायब झाला। 1000 रुपये 500-500 नोटा पकडलं। पोलीसवाले म्हणे आम्ही त्या आरोपीचा शोध करतो, म्हणे त्याला पकडून आणलं। मिळाले पाहिजे साहेब, माझं ऑपरेशन आहे पोटाचं हरण्याचं। दिनांक रोजी 24/1/2024 रोजी साधारण दुपारी 12 वाजेच्या दरम्यान फिर्यादी ताराचंद्र रामचंद शामराव पाचपोर राहणार रामगाव तालुका जिल्हा अमरावती, हे त्यांना हरण्याचा आजार असल्यामुळे ते डॉक्टरच्या उपचाराकरता अमरावतीला आले होते। त्यांनी वलगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधून 25,000 रुपये काढले होते। ते चित्रा चौकात आल्यानंतर तिथं एका व्यक्तीने त्यांना अडवले, इथं पोलीस चेकिंग चालू आहे, मी पोलीस आहे अशी बतावणी करून त्यांचे खिसे चेक केले आणि त्यांना त्यांची दिशाभूल करून खिशातून त्यांनी 25,000 काढून घेतले। ते पोलीस नसताना त्यांनी खोटी बतावणी केलेली आहे आणि ही माहिती पोलिसांना प्राप्त होताच आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनचा डीबी स्टाफ रवाना केला, फोटोज हस्तगत केले। डीबी स्टाफने अवघ्या काही मिनिटांमध्येच सदर आरोपीला जेरबंद केले आहे आणि सदरचा आरोपीचे नाव आजम खान अफजल खान पठाण हे असून तो बुलढाणा जिल्ह्यातील आहे। त्याच्याविरुद्ध इतर पोलिसांना सुद्धा तोतागिरीचे गुन्हे असण्याची दाट शक्यता आहे। थोडी माहिती घेतली तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर आहे असा तोतागिरीचा। आपले शहर मोठे गाडगेनगरला आहे, त्यांनी गाडगेनगरची कबुली दिली पंचवटी चौकातली। त्यांनी हा मुद्देमाल ह्यातल्या त्याच्या खिशामध्ये 10,000 मिळाले आम्हाला। बाकी त्यांनी कोतवाली बसस्टँड या ठिकाणी पण चोरी केलेली आहे, एक मंगळसूत्र चोरलं आहे, ते साधारण 15 ग्रामचं असावे असा आमचा अंदाज आहे। ते आमच्या ताब्यात आहे, त्याच्या झडतीमध्ये आम्हाला ते मिळालं आहे, त्या फिर्यादी येत आहे आता, ते पण गुन्हा दाखल होईल। चालू त्याच्या खिशामध्ये 10,000 मिळाले आम्हाला, सध्या तपास चालू आहे त्या गुन्ह्याचा।